गेवराई शहरातील जिल्हा परिषद कन्या उर्दू शाळेत काही अज्ञात लोकांनी तोडफोड केली आहे. शाळेतील वर्गखोल्यांना असणाऱ्या काचेच्या खिडक्या, फॅन, ट्यूबलाइट आदी वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर कन्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात रितसर तक्रार अर्ज दाखल केला आहे. यामध्ये अंदाजे 25 ते 30 हजारांचं नुकसान झाल्याची माहिती मुख्याध्यापकांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान आता गेवराई पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. दिनांक 4 सप्टेंबर 2022 रोजी रविवार दिवशी शाळेला सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी काही अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन शाळेच्या वर्गखोल्यामध्ये 4 लाईटची फॅन, त्याचबरोबर ट्यूब, शाळेच्या काचेच्या खिडक्या असं साधारणतः जवळपास 30 हजाराचं नुकसान केलेलं आहे. या संदर्भात आम्ही रितसर पोलीस स्टेशनला अर्ज देणार आहोत. द कॉलमसाठी सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, गेवराई, बीड.